मध्यंतरी याच एका त्या फेरीवाल्यांच्या एका युनियनचा एका माणसाचा मुलाखत होती, मला कोणीतरी वाचायला दिली, दयाशंकर सिंग, बरोबर सिंग काढतात सगळे, दयाशंकर सिंग, त्याने त्याची मुलाखत आली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं दिलं होतं, दर वर्षाला या फेरीवाल्यांकडनं जो हप्ता जातो, वसूल केला जातो, तो जवळपास 2000 कोटी रुपयांचा आहे. 2000 कोटी रुपये. आणि त्याच्यासाठी या सगळ्या संघटना सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे वाटले जातात, आजपर्यंत प्रशासनापर्यंत वाटले जातात. हे सगळे पैसे गुंतलेले आहेत याच्यासाठी ह्यांची बाजू घेतली जाते. नाहीतर त्या फेरीवाल्यांबद्दल ह्यांना काही आस्था नाहीये, काही देणं घेणं नाहीये. उद्या हे पैसे बंद झाले की हे हकरवायला पहिले येतील. पण एवढ्या गोष्टीसाठी म्हणून सगळे राजकीय पक्ष एकत्र झाले आहेत. आणि माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुम्ही एकटं पाडायचा प्रयत्न करताय, तुम्ही एकटं पाडू शकत नाही, कारण महाराष्ट्रातली जनता माझ्याबरोबर आहे, महाराष्ट्रातल्या या सर्व शहरांमधली लोक माझ्याबरोबर आहेत,